करवीर तालुक्यातील खुपेरे गावानं विधवा प्रथाबंदीच्या दिशेनं क्रांतिकारी पाऊल टाकताना पतीचं निधन झालेल्या कोमल पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण तर वैशाली पाटील यांच्या हस्ते ध्वजपूजन करण्यात आलं. तर आज प्रजासत्ताक दिनी एक दिवसासाठी कोमल पाटील यांना प्रतिकात्मक सरपंच तर वैशाली पाटील यांना उपसरपंच पदाची जबाबदारी देत त्यांचा सन्मान करण्यात आला. खुपेरे गावच्या या उपक्रमाचं जिल्ह्यातून कौतुक होत आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील हेरवाड गावानं विधवा प्रथाबंदीचा ठराव करत पती निधन झालेल्या महिलांना सन्मानाची वागणूक देण्यासाठी क्रांतिकारी पाऊल उचललं. हेरवाड नंतर करवीर तालुक्यातील खुपेरे गावानं सुद्धा पतीचं निधन झालेल्या महिलांचा सन्मान करण्यासाठी प्रत्यक्ष कृतीवर भर दिलाय. याचाच भाग म्हणून सरपंच दीपाली जांभळे यांच्यासह सर्व ग्रामपंचायत सदस्यांनी आज प्रजासत्ताक दिनाचं ध्वजारोहण पतीचं निधन झालेल्या महिलेच्या हस्ते करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार वैशाली पाटील यांच्या हस्ते ध्वजपूजन करण्यात आलं तर कोमल पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं. त्याचबरोबर आज एक दिवसासाठी कोमल पाटील यांना सरपंच तर वैशाली पाटील यांना उपसरपंच पदाचा मान देत त्यांचा विशेष सन्मान करण्यात आला. सरपंच दीपाली जांभळे आणि उपसरपंच सागर पाटील यांच्या हस्ते कोमल पाटील आणि वैशाली पाटील यांचा सत्कार करण्यात आला. विधवा प्रथा झुगारण्याचा आम्ही निर्णय मासिक मीटिंगमध्ये सर्व सदस्यांच्या सहकार्याने घेतला होता. त्याची आज आम्ही अंमलबजावणी करत आहे. तसेच या कोमल पाटील आणि वैशाली पाटील यांनी विधवा प्रथा झुगारून खूप मोठा निर्णय आणि खूप मोठं सहकार्य ग्रामपंचायतीला केलेलं आहे. मी एक महिला सरपंच असताना कुठेतरी महिलांसाठी काहीतरी करण्याची उमेद मनात कायमच होती. म्हणून आम्ही विधवा प्रथा झुगारण्याचा निर्णय ग्रामपंचायतीने घेतला होता. तो आज आम्ही अंमलात आणत आहे. गावानं केलेल्या या सन्मानाबद्दल कोमल पाटील यांनी कृतज्ञता व्यक्त केली. समाजामध्ये विधवा महिलांना समाजात स्थान मिळत नाही. आमच्या गावच्या खुपेरे गावच्या सरपंच उपसरपंच महिलांनी मला ते स्थान दिले, त्याबद्दल त्यांचे मी आभारी आहे. यावेळी ग्रामपंचायत सदस्यांसह ग्रामविकास अधिकारी तबस्सुम अत्तार यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.